सॉरी उशीर झाला यायला. इट्स ओके, मी आता 10 मिनिटांपूर्वीच आले. Excuse me. दो कोल्ड ड्रिंक. थैंक यू. कसा आहेस? मी मस्त. तू कशी वाटते? छान आहेस. मी एकदम छान आहे, एकदम मस्त आहे. इनफॅक्ट मला ना सगळ्यांना ओरडून सांगावं असं वाटतंय की मी खूप भारी आहे, माझं लाईफ कमाल आहे, मी खूप खुश आहे, मी मस्त एन्जॉय करते. असं का बघतोय? ओके सॉरी. तुला काय वाटलं मी बदलले असेल? ए बाय द वे, मी तुझ्या लाईफ मधनं जाणं आहे तुझ्यासाठी फार लकी ठरलं यार. कम ऑन, सिरियसली जस्ट लुक एट यू, कसला कमाल दिसतोयस तू. जिम जॉईन केलंयस ना, कमाल फिट झालायस, आणि नवीन गाडी घेतलीस, ट्रिप्सला काय जातोयस, आणि ओह माय गॉड नवीन फोन, कमाल यार. सॉरी. हॅलो. Thank you. मला अजूनही याच्या मनाचा थांगपत्ता लागत नाहीये.
किती नॉर्मल घेतलंय याने हे सगळं. घे. बायको फोन. बायको काही काय बडबडतेस? मग गर्लफ्रेंड. हा गर्लफ्रेंड आहे नॉला. कमाल आहे यार. मूर्ख आहेस का तू जरा? अरे चिडतोस कशाला? ओके असेल तर असेल. आणि मी काय तुझी बायको वगैरे राहिलेली नाही आहे तुझ्यावर हक्क वगैरे दाखवायला, है ना? हे बोलायला भेटलोय आपण. हे बोलायचं आहे आपण. कशावर बोलूयात मग आपण? यश, आपण 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. 1.5 वर्षांपूर्वी आपण लग्न केलं. 4 महिने छान सुखाने संसार केला आणि नंतर आपलं पटलं नाही म्हटल्यावरती आपण लगेच डिवोर्स घेतला. यापेक्षा वेगळं काही आहे का बोलायला आपल्याकडे यश? आणि तुला माहिती आहे का आफ्टर डिवोर्स काय लाईफ होतं ते? आपण चुकलो असं वाटतंय तुला? मला माझी चूक कळली आहे. तुला कळली आहे? गॉड, केवढी मोठी गोष्ट आहे ही माझ्यासाठी यश, की तू तुझी चूक ऍक्सेप्ट करतोयस. आपण घाई केली निर्णय घेण्याची, घटस्फोटाची. आपण वेळच दिला नाही एकमेकांना विचार करण्यासाठी. बघ ना, आपण फक्त एक्सपेक्ट करत राहिलो. एक्सपेक्टेशन्स पूर्ण नाही झाल्यावर राग, चिडचिड, या सगळ्यात आपण दोघांनी शांतपणे विचारच नाही केला. आपण वेळ घ्यायला हवा होता पृथा. आपल्याकडे वेळ कुठे होता विचार करायला? आपण खूप शिकलोय, आपण व्यवस्थित कमावतो, आपल्याला काय गरज आहे कुणाची? आपण कशाला सहन करायचं सगळं? असे इगोइस्टिक विचार नुसते डोक्यात भरले होते. तू किती काळजी करायचीस ना माझी. अरे यश, कधीतरी लवकर ऑफिसवर ना करी. नेहमी काय मित्रांना वेळ देतोस? कधीतरी माझ्याबरोबर वेळ घालव. तू जिम कधी जॉईन करणार? ए काय रे सतत सतत बाहेर राहणार? किती पैसे उधळतोयस? आता मी तुझ्या हातात पैसे ठेवेन, त्यात सगळं मॅनेज करायचं. हे सगळं तू प्रेमापोटी मला सांगायचीस आणि मला त्यावेळेला कटकट वाटायची ग. मला असं वाटायचं की का लग्न केलं मी तुझ्यासोबत. आणि आता 8 वाजले की आपसू घड्याकडे लक्ष जातं आणि वाटतं पृथा घरी वाट पाहत असेल. पृथा पृथा मोकळं घर खायला उठतं यार मला. टाळी एका हातानी नाही वाजत यश. आपण सेपरेट व्हायला जेवढा तू कारणीभूत आहेस ना, तेवढीच मीही आहे. मी खूप पॉझेसिव्ह होते यार तुझ्या बाबतीत. मी तुला तुझी पर्सनल स्पेसच दिली नाही. आपण सतत एकत्र असायचो. मग तुला कधीतरी वाटलं की आपण फ्रेंड्स बरोबर जाऊन पार्टी करावी, तर तेव्हा सुद्धा मी तुला 100 फोन करायचे. मग ते सगळं फ्रस्ट्रेशन मला तुझ्या चेहऱ्यावरती दिसायचं. पण ए आपण लग्नाआधी सॉर्टेड होतो ना ग. म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होतो, जबाबदाऱ्या नव्हत्या. म्हणजे मला तुझ्यातले दोष माहिती होते, तुलाही माझ्यातले दोष माहिती होते, पण आपण तरी एकमेकांना ऍक्सेप्ट केलं होतं. मला माहिती आहे की मी लग्नाआधी तुला प्रॉमिस केलं होतं की मी ड्रिंकिंग स्मोकिंग सर्व सोडून देईन. पण लग्नानंतर मी काय विचार केला? एवढं काय त्यात? पृथा करेल की ऍडजस्ट? इथे चुकलोच ना मी. पण मी कुठे बरोबर होते यश? तुम्हाला बायको म्हणून खूप स्वातंत्र्य दिलंस, पण त्याचा गैरफायदा मी घेतलाच ना. रात्र रात्रभर मी सोशल मीडियावर असायचे,
फ्रेंड्सना बोलवून घरी पार्टी करायचंय. त्याच्यानंतर त्यांनी केलेला पसारा मला एकटीला आवरायला बोर होतो म्हणून मी तुझी मदत घ्यायचे. पण मी हा विचारच केला नाही की ते तुला आवडतंय नाही आवडतंय. जे मला हवं तेच मी करत राहील. आपण ना फक्त आरोपांवर प्रत्यारोप आरेला कार्य करत राहिलो, पण ह्या सगळ्यात आपण आपलं नातं गमावलंय पृथा. कसली गंमत आहे ना यश, आपण एवढे सुशिक्षित असून सुद्धा या डिवोर्सचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होईल, आपल्या कुटुंबावर काय परिणाम होईल याचा विचारच नाही केला यार आपण. आपण फक्त एकच विचार करत होतो त्यावेळेला, एकमेकांपासून सुटका कशी होईल आपली. दुसरा विचारच कुठे केला. हे तुला आठवतंय, एक काळ असा होता ना की जेव्हा आपण दोघं जण एकमेकांना सतत हवे हवेसे असे वाटायचो. आणि त्यानंतर असा काळ आला जिथं आपण एकमेकांना अवॉइड करायला लागलो. पृथ्वी तुला असं वाटतंय का की आपण या नात्याला अजून एक चान्स दिला तर सगळं ठीक होईल. खेळायस का तू यश? आपल्या लग्नाची जेवढी चर्चा झाली नाहीये ना तेवढी या डिवोर्सची चर्चा झाली. अरे माझे नातेवाईक सुद्धा माझ्याशी नीट बोलत नाहीत आजकाल. माझे मित्र मैत्रिणी माझ्याशी लग्न या विषयावर सुद्धा बोलत नाही. लग्न डिवोर्स नंतर त्याच माणसाशी लग्न काय म्हणतील लोक यश. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपलं एकमेकांवरती असलेलं प्रेम विरघळून गेलंय, ते डिझॉल्व झालंय. पृथा, पृथा ऐक ना यश, मला काय वाटतं तू ना एखादी छान मुलगी बघून लग्न कर ना तिच्याशी. मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर तू माझं स्थान कोणाला देशील. कसा यश, जोपर्यंत माझ्या लाईफमध्ये तू होतास तोपर्यंत ते स्थान तुझं होतं. पण तू माझ्या लाईफमधून गेल्यानंतर साहजिक आहे ना ते दुसऱ्याकडे जाणं. हॅलो, हां मम्मा बोल. नाही नाही ग, मी नाही रडत आहे. अगं नाही, हो येते, निघाले. अच्छा, चल ऐकते मी. ऑल द बेस्ट. तुटले धागे विरला श्वास, जन्मोजन्मीचा संपला प्रवास. नात्यास पूर्ण विराम लागला हा आपुल्या, आता जगावे लागेल सोबत घेऊन या फक्त भास.